का बसला तिकडे येऊन काय बसलो कलर द्यायचा पण लेवार सुटले हात तरी काय व्हायचंय काय माहिती आला तर दोन दिवसात येईल किती पण किती पण येऊ दे बाय किती पण येऊ दे त्या पावसात आपण पण येतोय वार पण सुटते पाऊस येणार कसलंच म्हणजे गुरांना सुद्धा मग तेवढंच गुरांना पंचायत झाली मित्रांनो पावसाळ्यात कळतंय असं आयुष्यात पहिल्यांदा पेयच्या पाण्याची अवस्था झाली आहे. आता विहिरीचं काम करायचं बघतोय म्हणजे कसं हा ते जारवाले पण बंद झाले जारवाल्यांनी सुद्धा पाणी बंद केलं ते म्हणलं बोरला हेच होत आहे शेअरचं पाणी येत आहे पाणी आटलं म्हणलं आता जेअरचं पाणी सुद्धा येणं दोन दिवस झालं बोललोय दादाला मग तुम्ही विहिरीचं काम करायचं आता काय म्हणलं घराचं काम जरा पण ठेवा चालला विचार आणि विहिरीचं काम कर पाणी महत्वाचं आहे पाण्याशिवाय पर्याय नाही तुझं काय म्हणणं बरोबर खालच्या विहिरीचं काम करायचं मी म्हणतोय प्रॉब्लेम लावून एकदा हाय कर बा आणि हॅलो मित्रांनो कुठं कुठं पाणी नाही सांगाकडे का आमच्यासारखं तुमची पण अवस्था आहे का तुम्हाला पाणी आहे माझं तर म्हणणं तुम्हाला पाणी असावं आमच्यासारखे अर्धा तुमचे हो नाही आमच्या गार्डन मधले झाड सुद्धा जगायची 75 आज आपण सगळ्या त्यातून बसलोय दिसतं वारं आणि कामाचं तर काय विचारूच नका हा एवढी कामं आता स्लॅक होत चालल्या जी पहिली लोकांची कामं होते ती एवढीच लोक म्हणतात करायचं पास करायचं काय करणार माणसं पाऊसच पडणार मूर्च दिसतंय लोकांना लय मोठा दुष्काळ पडणार आहे असं दिसतंय लोक म्हणतात पाऊस पडला तर ठीक आहे आता वाट नाही वाट त्याच्यामुळे जरा जग बसावं म्हणलं जास्त पाऊस आज तुम्ही हे कलर द्यायचं होता ह्यांना त्यांच्या हात खाली करायला लागतो माणूस काय द्यायचं हे म्हणजे वाऱ्याने मला भाव वाटते बसले जरा शांत असं तर कसं वाटलं एवढं सांगा कमेंट करून बाय.